मी नगरसेवक विजय काटोटे। आज राजवाडा हा परिसर पूर्ण माझ्या प्रभागात येतो। आज राजवाडा बसस्थानक, राजवाडा चौपाटी किंवा राजवाड्याचं जे कोर्ट जुनं कोर्ट होतं सगळं माझ्या प्रभागात येतं। आज राजवाडा बसस्थानकामध्ये आपण पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून आपण राजवाडा बसस्थानकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून जवळजवळ 54 लाख रुपयाचं काम इथं साकार केलं। आज इथं आपण रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण केला, रंगकाम केलं, टोटल सगळ्या ह्याच्यामध्ये फर्निचर केलं, त्यानंतर पोलीस चौकी काढली, हायमास जे आहेत ते इथं लावलेत, लाईटीचं काम जवळजवळ 10 लाख रुपयाचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं शिवसृष्टी ही आपण इथं उभारली आहे। ह्या शिवसृष्टीमध्ये आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आपण इथं अवतरलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं जी शपथ घेतली रायरेश्वराच्या इथं, ती शपथ आपण इथं घेतलेली आहे, ती इथं शिल्पकला स्थापन केलेली आहे। त्यानंतर आपल्या इथं जे देवस्थान आहे सज्जनगड, त्या देवस्थानाच्या इथले जे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं एक स्थैल्यचित्र केलं आहे। आज आपण हे जे केलं आहे हे संपूर्ण जे साताराचा इतिहास आहे, राजधानी जी आहे सातारा, त्या राजधानीच्या शिवाजी महाराजांची राजधानी जी आहे त्या राजधानीच्या ह्यानीच आपण हा सगळा इतिहास इथं अवलोकला आहे। आणि पलीकडं जी शाळा आहे प्रतापसिंह हायस्कूल, ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 ते 34 शिकले, त्या शाळेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय असं 50 लाख रुपयाचं आपण आपल्या प्रभागात मंजूर केले। आपण कुठल्याही विशिष्ट जाती धर्मासाठी काम करतोय असं नाही, तर सर्व समाजातल्या सर्व लोकांसाठी आपण इथं काम करतोय। माझी एवढीच कळकळींची विनंती आहे की सर्वांनी ह्या कामाकडं कोणतंही राजकारण न पाहता पाहावे। आज ही सर्व शिल्पकला ही पूर्ण तयार झालेली आहे, संपूर्ण काम ह्याचं झालेलं आहे, आता फक्त याचं उद्घाटन राहिलेलं आहे। तरी कृपया कुणीही याचं राजकारण करू नये आणि कुठेही ह्याला गालबोट लागल, आपल्या सातारला गालबोट लागल, ह्याला ह्याच्यामुळं गालबोट लागल असं काही कृत्य करू नये। आज हे जे पुस्तक आहे श्री शिवछत्रपती समर्थ योग, हे पुस्तक जे आहे ह्या पुस्तकामध्ये स्वतः ग्रंथ आहे हा, या ग्रंथामध्ये स्वतः श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे जे अदालतवाड्यातले आहेत, हे राजघराणं आहे, ह्या राजघराण्यातल्या लोकांनी ह्या सज्जनगड संस्थानला पत्र दिले की समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजींचं कुठं कुठं काय संदर्भ आलाय त्याबद्दल ह्यांनी स्वतः पत्र दिलंय। स्वतः खासदार उदयनसिंह राजे भोसले हे जे आपले खासदार आहेत, छत्रपतींचे 13वे वंश जे आहेत, ह्यांनी स्वतः हे पत्र दिलेले आहेत। स्वतः आमदार साहेब श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले ह्यांनी स्वतः पत्र दिले तिथं, ह्या ग्रंथामध्ये त्यांचे जे पत्र दिले ते स्वतः छापलेले आहेत। मग जर का हे सर्व पत्र दिलेले आहेत, त्यानंतर हे जे बकर आहेत जे शिवकालीन आहेत, या शिवकालीन बकर ज्या आहेत त्या सुद्धा ह्याच्यात दिसतात तुम्हाला की कसे कसे संदर्भ महाराजांच्या आणि रामदास स्वामींचे आलेत। यानंतर जे संस्थान जे आहे सज्जनगड संस्थान, आज तुम्ही थोडासा एक विचार करा, जर का हे संस्थान पूर्वीपासून 350 वर्ष या संस्थानला पूर्ण झाले, तर मग ऐक नाही हे ज्यावेळेस महाराज होते इथं, महाराजांना प्रत्येक गड न गड माहित होता। आज महाराजांना जर का गड न गड माहिती आहे, मग शेजारी जर का संस्थान ते उभं राहत आहे, ह्याचा महाराजांना काय ना काहीतरी हे बोध असणारच ना। आज ते संस्थान खूप मोठं झालंय। आज स्वतः संभाजीराजांनी रामदास स्वामींची समाधी मानली, हा पण इतिहास आहे। मग हे कुठं ना कुठं तरी संपर्क आल्याशिवाय किंवा शिवाजी महाराजांचा त्यांना सपोर्ट असल्याशिवाय हे गोष्ट घडूच शकत नाहीतर मोगलांनी ते कधीच काबीज केलं असतं, हे मला एक सगळ्यांना सांगायचंय। आणि कुठंही ह्याच्यात राजकारण कृपया कुणी करू नये, सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या सातारमध्ये पहिल्यांदाच असं शिवसृष्टीचं एक शिल्प तयार होत आहे। खरं तर आज तुम्ही बघताय की आपली जी संग्रहालय आहे, आज ते संग्रहालय अजून सुद्धा गेले 10 वर्ष झाले संग्रहालय अजून पूर्ण झालं नाही, पण हे लवकरात लवकर आपली छोटीशी शिल्पकला तयार केली आहे, त्याचा सर्व लाइटिंग आणि सर्व सगळं तयार झालंय, फक्त आता उद्घाटनाचा प्रसंग आलाय आणि कोणतरी तक्रार करते। कृपया विनंती आहे की तक्रार करू नये, ही नम्रतेची विनंती।